नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सब्जा खाण्याचे गुणकारी फायदे आणि तो नक्की कसा आणि किती प्रमाणात आणि कधी खाल्ला पाहिजे। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूयात। मित्रांनो, तुळस ही भारतीय घरांमध्ये पूजनीय मानली जाते। अनेक घरांमध्ये तुम्हाला तुळशीचं रोपटं लावलेलं पाहायला मिळेल। तुळस अनेक आजारांवरती औषध म्हणून देखील काम करते। तसंच तुळशीचं बी म्हणजेच त्याला सब्जा म्हटलं जातं, हा देखील शरीरासाठी अतिशय गुणकारी आहे। उन्हाळ्याच्या दिवसात सब्जाचं सेवन केल्यानं शरीरात होत असलेला दाह कमी करण्यास फार मोठी मदत होते। सब्जा आपल्या शारीरिक विकासासोबतच मानसिक विकासासाठी देखील लाभदायक ठरतो। सब्जामध्ये कॅलरीज, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी, मॅग्नेशियम, फायबर, कॅल्शियम आणि पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असतं। मित्रांनो, तर याचे खूप सारे आपल्या शरीराला फायदे होत असतात। तर आता आज आपण जाणून घेणार आहोत की आपल्याला यापासून नक्की कुठले कुठले फायदे होतात। यातला सगळ्यात पहिला फायदा, वजन कमी करण्यास फार मोठी मदत होते। मित्रांनो, सब्जा वजन कमी करण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे। सब्जामध्ये अल्फा ॲसिड असतं, यामुळं शरीरातील पचनक्रिया सुधारण्यास फार मोठी मदत होते, ज्यामुळं वजन कमी होतं। सब्जामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतं, त्यामुळं भूक नियंत्रणात ठेवण्यास देखील मदत होते। याचा दुसरा फायदा, बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो। मित्रांनो, बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास सब्जा गुणकारी ठरतो। सब्जा शरीरातील डिटॉक्सिफिकेशनच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात मदत करतो आणि पोट पचनक्रिया सुरळीत करून आतड्यांचं कार्य चांगलं ठेवण्यास मदत करतो। गरम पाण्यात सब्जा भिजवून रोज दुधासोबत घेतल्यानं फायदा होतो। सब्जामुळे गॅस संबंधीतील ज्या समस्या आहेत त्या देखील कमी व्हायला मदत होते। पोटातील जळजळ, ॲसिडिटी देखील कमी व्हायला मदत होते। तिसरा फायदा, त्वचा चांगली होते। मित्रांनो, प्रदूषणामुळे त्वचेवरती फार मोठा परिणाम होत असतो, परंतु सब्जा त्वचेला ठीक करण्यासाठी फार फायदेशीर ठरतो। नारळाच्या तेलात सब्जा भिजवून त्यानं त्वचेवरती मसाज करा, त्यामुळे तुमची त्वचा ही तजेलदार होईल। चौथा फायदा, केसांसाठी फार फायदेशीर असणारा हा सब्जा। मित्रांनो, प्रदूषणामुळे हल्ली केस निर्जीव होतात। सब्जात असणारी विटॅमिन, लोह, प्रोटीन अशी पोषक द्रव्य केसांसाठी उपयोगी ठरतात। तेलात सब्जा भिजवून खाल्ल्यानं किंवा तेलात सब्जा भिजवून तुमच्या केसांना लावल्यानं तुमचे केस चमकदार व्हायला फार मोठी मदत होते। आणि यासोबतच मानसिक समस्या म्हणजेच टेन्शन, डिप्रेशन, मायग्रेशन यासारख्या आजारांवरती सब्जा खूप फायदेशीर ठरतो। सब्जाच्या सेवनानं उत्साह वाढतो आणि उन्हाळ्याच्या दिवसात पोट थंड राहतं। सब्जाच्या सेवन केल्यानंतर पोटात ॲसिडिटीचं प्रमाण फार कमी होतं, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि सब्जामुळे शरीरातील टॉक्सिन देखील दूर होतं। त्यामुळे अनेक छोट्या मोठ्या समस्या या सब्जामुळे कमी होत असतात, ज्या आपल्याला समजणारही नाहीत आणि तसंच शरीराला खूप मोठ्या प्रमाणामध्ये एनर्जी देखील मिळते। तर मग मित्रांनो, हे होते सब्जा खाण्याचे फायदे। त्यामुळे उन्हाळ्यामध्ये तर सब्जा खाल्लाच पाहिजे। तर मग तुम्ही आजपासूनच खायला सुरुवात करा। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींसोबत मात्र शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।